नमस्कार या चॅनेलवर आपले स्वागत आहे आज आपण रॉयल एनफील्ड हिमालयन दोन हजार एकवीस सालच्या एस सिक्स ट्रिपल नॅव्हिगेशन मॉडेलचा रिव्ह्यू पाहूया ही बाईक खरेदी करायची मला फार उत्सुकता होती त्यामागचे एक कारण म्हणजे हे ट्रिपल नॅव्हिगेशन हे होतं त्याबद्दल आपण पुढे पाहूया या बाईक बद्दल मला सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे या बाईकची हाईट इतकी छान हाईट आहे ना अगदी घोड्यावर बसल्यासारखं वाटतं एक छोटे घोडा पण घोड्यावर बसल्यासारखंच वाटतं आणि त्याच्यामुळे आजूबाजूला इतकं छान दिसतं ना सुपब दुसरी गोष्ट म्हणजे सीट याचे सीट मऊ जास्त मऊ ही नाही आणि जास्त हार्ड सुद्धा नाही असं मधल्याच आहेत आणखी एक दोन एक ऑप्शन येतात असं ऐकलं मी पण जे मोटरसायकल बरोबर आलं तेच मी घेतलं त्याच्यामुळे त्यात काय फार चॉईस करायला चान्स नाही मिळाला पुष्कळ रिव्ह्यूमध्ये मध्ये मी पाहिलं की या बाईकच्या हेडलाईट बद्दल लोकांच्या कंप्लेंट आहेत पण का कोण कोणा मला तसं काही जाणवलं नाही मी रत्नागिरीजवळ एका खेड्यातच राहतो खेडच म्हणायला पाहिजे नाचणे आणि जो नेहमीचा रस्ता आहे तो थोडा अर्धवट जंगल वगैरे स्ट्रीट लाईट नाहीत अशा रस्त्यानेच असतो आणि मला तरी काही प्रॉब्लेम जाणवला नाही या बाईकच्या हेडलाईटमध्ये ऍक्च्युअली माझी जी पूर्वीची बाईक होती बजाज ऍव्हेंचर त्याच्यापेक्षा मला या बाईकचे हेडलाइट आवडले खरोखर छान आहेत मला काही कंप्लेंट नाही त्याच्याविषयी दुसरी गोष्ट मला आवडलेली या बाईक बद्दल म्हणजे घाट रस्त्यावरती इतकी छान बाईक चालवत आहेत घाटात ना अगदी सरसर खारीसारखी जाऊ शकते असं म्हटलं तरी चालेल फक्त चोवीस बी एच पीची बाईक आहे पण ज्या मानाने ती परफॉर्मन्स देते ना इट्स भन्नाट एकदम मला फार आवडली गाडी त्या बाबतीत मी कोकणात राहतो म्हणजे आजूबाजूला कुठेही जायचं म्हटलं तरी घाट आहेच आणि त्याच्यामुळे गाडी मी पुष्कळ वापरलेली आहे घाटामध्ये बाईक आणि मला तरी काही प्रॉब्लेम नाही एकदम भन्नाट एक कुठेही बुंगाट जात आहेत त्याबद्दल बिग थम्स अप अगदी बीएमडब्ल्यू सारखी किंवा सारखी दिसायला फार छान नाही आहे नाए बाईक ही हो ना जे आहे ते आहे पण लोक पाहतात या बाईक कडे तशी अगदीच कुरूप वगैरे अशी नाहीये काही लोक जवळ येऊन चौकशी करतात की कुठली बाईक आहे कुठून घेतली वगैरे वगैरे आता मला या बाईक मधलं काय आवडत नाही सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे क्लच हो फारच हार्ड आहे इतका हार्ड आहे की माझ्या पहिल्या ट्रिपला शंभर किलोमीटर नंतर माझा हात दुखायला लागला अक्षरशः म्हणजे मला कळे ना की हे असंच असतं की हे आपल्याच बाईकला काहीतरी आहे नंतर चौकशी केल्यावर मला कळलं की रॉयल एनफील्ड हिमालयनचा क्लच हा हार्डच असतो पण तो इतका हार्ड असेल असं वाटलं नव्हतं म्हणजे अगदी दुखणं इतका हार्ड आहे दुसरी गोष्ट म्हणजे फर्स्ट गिअर टाकताना होणारा थर्ड आवाज होतो त्याची भीती वाटते असं वाटतं काय मोडलं की काय सेकंड गिअर टाकताना जवळपास तसाच पण थोडा कमी आवाज येतो आणि वरचे गिअर आहेत ते जरा बरे म्हणावेत असे स्मूथ आहेत एकदम स्मूथ नाही पण बरे म्हणता येतील हा एकंदर हा गिअर बॉक्स मला आवडला नाही दुसरी न ना आवडणारी गोष्ट म्हणजे ते ट्रिपर नॅव्हिगेशन खरं सांगायला गेलं तर मला त्याचं फार अट्रॅक्शन होतं पण मी विनर्याच्या जंगलात एकदा चाललो होतो आणि फोनचा सिग्नल गेला तर ते ट्रिपर नॅव्हिगेशन सुद्धा बंद झालं म्हणजे याचा अर्थ असा की ट्रिपल नॅव्हिगेशनसाठी तुम्हाला फोनचा सिग्नल असणं गरजेचं आहे गुगल मॅपची रेंज गेली की ते सुद्धा जातं माझी अशी अपेक्षा नव्हती माझी अशी अपेक्षा होती की मी एकदा रूट सेव्ह केल्यावरती तो ट्रिपर नॅव्हिगेशनमध्ये सेव्ह राहावा आणि माझी ट्रीप संपेपर्यंत त्यांनी मला रस्ता दाखवावा पण तसं नाही होत थोडक्यात काय तर जोपर्यंत फोनची रेंज आहे तोपर्यंत ते ट्रिपल नॅव्हिगेशन चालतं जंगलात गेलात तर तुमच्या तुम्ही रस्ता माहीत असला तर ठीक त्याच्याऐवजी एखादं यू एस बी चार्जिंग पोर्ट दिला असतं तर ते जास्त उपयुक्त झालं असतं असं मला वाटतं जे फोन एक साधा फोन माउंट करू शकतो ते ट्रिपल नॅव्हिगेशन देण्यात तसा काय अर्थ मला दिसत नाहीये आणखीन एक सांगायची गोष्ट म्हणजे तीनशे किलोमीटर बाईक चालवल्यावरती त्याचे मागचे ब्रेक शू खराब झाले म्हणजे खूप ते घट्ट जसे झाले का तर म्हणे ते ओव्हरहीट झालेत म्हणजे का कशामुळे ते मला कळलं नाही शेवटपर्यंत म्हणजे विचारून आणि सर्व्हिस सेंटरमध्ये लोकांनाही तसं काय तितकस नीटसं सांगता आलं नाही त्याच्यामुळे ही एक चिंतेचीच बाब आहे माझ्या दृष्टीने आणखीन एक इश्यू आहे की ज्या ज्या वेळेला मी पेट्रोल भरतो त्यावेळेला गाडी सुरू होताना थोडी कटकट करते म्हणजे मला पाच सहा वेळेला ती गाडी गाडीचा स्टार्टर चालू करावा लागतो स्टार्टर द्यावा लागतो तेव्हाच ती गाडी सुरू होते हे असं का ते मला समजत नाही आणि मला खरोखर अंगावर काटा येतो कारण त्या, त्या गाडीला किक नाही आहे आणि जर का कुठे बंद पडली तर काय करायचं हा मोठा प्रश्नच आहे आता दुसरा एक प्रश्न महत्वाचा म्हणजे जर मला वेळेत परत जाता आलं मी बाईक घ्यायच्या आधी तर मी हीच बाईक पुन्हा खरेदी करीन का तर हो मी हीच बाईक पुन्हा घेईन का कारण मला ही बाईक प्रचंड आवडते मला माहीत आहे की हे जे काही प्रॉब्लेम आहेत हे तात्पुरते आहेत हे इनिशियल हिकअप ज्याला म्हणतात तसे आहेत आणि ते हळूहळू सॉल्व्ह झाले सगळे एक एक आणि या गाडीची जी मजा आहे ना ती दुसऱ्या बाईकमध्ये मी पुष्कळ बाईक चालवली आहे दुसऱ्या पण त्याच्यामध्ये नाही मला पुन्हा जर खरेदी करायची संधी मिळाली तर मी हीच बाईक खरेदी करेन मला ही बाईक चालवायला खरोखर मनापासून आनंद मिळतो आता हळूहळू लॉकडाऊनसुद्धा उठतोय तिसरी लाट कधी येईल माहिती नाही म्हणजे येईल की नाही तेही माहिती नाही पण आता मी माझ्या ट्रीप सुरू करेन आणि तुम्हाला त्या ट्रीप पाहायच्या असतील तर कृपया या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ लाईक आवडला असेल तर आणि चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू thank <laughs> you